यशवंत बँक बिनविरोध करण्यासाठी सुकाणू समिती प्रयत्नशील होती. कुंभी कारखान्याच्या निवडणुकीत ज्या राजर्षी शाहू आघाडीला एकनाथ पाटील यांनी मोठं पाठबळ दिलं, तेच नेते विरोधी आघाडीच्या वळचणीला जाऊन बसले. या नेत्यांमुळेच बँकेची निवडणूक बिनविरोध झाली नसल्याचा आरोप सुकाणू समितीचे सदस्य बुद्धिराज पाटील यांनी केला. करवे तालुक्यातील कुडित्रे इथं संस्थापक सत्तारूढ यशवंत पॅनेलच्या शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते. करवे तालुक्यातील कुडित्रे इथल्या यशवंत सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी संस्थापक सत्तारूढ यशवंत पॅनेलचा प्रचार शुभारंभ कसबा बीड इथल्या महादेव मंदिरात झाला. यावेळी आकाराम गावडे, एकनाथ पाटील, बुद्धिराज पाटील, दादूमामा कामेरे प्रमुख उपस्थित होते. यावेळी कसबा बीड ते कुडित्रे रॅली काढण्यात आली. गेल्या एक महिन्यापासून आपण सुकाणू समितीच्या माध्यमातून बँक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्नशील होतो. सुकाणू समिती देईल तो पर्याय आपल्याला मान्य असल्याचं बँकेचे अध्यक्ष एकनाथ पाटील यांनी सांगितलं होतं. पण विरोधी गटाकडून अंतर्गत वेगळ्याच कुरघोड्या सुरू होत्या. एकनाथ पाटील यांना पॅनेलमधून वगळण्यापासून ते बिनविरोधच्या फक्त गप्पा मारण्यापर्यंतचं काम विरोधी गटानं केलंय. राजर्षी शाहू आघाडीच्या ज्या नेत्यांना एकनाथ पाटील यांनी बळ दिलं, त्यांनीच त्यांचे पाय ओढण्याचा प्रयत्न केला. ही बाब सुज्ञ सभासद जाणून असल्याचं यावेळी बुद्धिराज पाटील म्हणाले. तर मराठा समाजाच्या शेकडो तरुणांना अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या वतीनं कर्ज देऊन व्यावसायिक बनवण्याचं काम आम्ही बँकेच्या वतीनं केलं. बँकेच्या शाखा वाढवण्याबरोबरच 2 शाखा स्वमालकीच्या जागेत सुरू आहेत. ऑनलाईनच्या जमान्यात मोबाईल बँकिंग, नेट बँकिंगसह सर्व अत्याधुनिक सुविधा आपण उपलब्ध करून दिल्या आहेत. तर 4 ATMच्या माध्यमातून बँकेला वार्षिक 20 लाख रुपयांचा नफा होतोय. नेतृत्व योग्य असेल तरच हे शक्य आहे. भविष्यात राष्ट्रीयकृत बँकांप्रमाणे व्याजाचे दर कमी करून शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही यावेळी एकनाथ पाटील यांनी दिली. तर विरोधी आघाडीचे नेते म्हणून घेणारे लोक प्रचंड भ्रष्टाचारी आणि ढपलेबाज आहेत. सत्ता मिळवण्यासाठी ते कोणत्याही टोकाला जाऊ शकतात असा टोला KN पाटील यांनी अमर पाटील यांचं नाव न घेता लगावला. यावेळी प्राध्यापक वसंत पाटील, पल्लवी पाटील, सुधाकर देसाई, दादूमामा कामेरे, तानाजी मोरे, ज्योत्स्ना पाटील यांनी मनोगत व्यक्त केली. प्रचार शुभारंभावेळी संस्थापक यशवंत निकम, हिंदूराव तोडकर, शामराव गोधडे, सर्जेराव ज्योती पाटील, सज्जन पाटील, विजय पाटील, आनंदा कासोटे, भगवान पाटील, मोहन पाटील, बाजीराव पाटील, नामदेव पाटील, शिवाजी ढेरे, डॉक्टर इंद्रजित पाटील, प्राध्यापक बाजीराव पाटील, सरदार बंगे, सर्जेराव शिंदे, हंबीराव पाटील, शशिकांत अडनाईक, प्रकाश पाटील यांच्यासह सभासद उपस्थित होते.